ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशननं काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत अधिक माहिती राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. जो 75 सीट इतिहास उघडून बघा तुम्ही 99 ला 75 सीट 40 सीट मिळालं 40 से. आज का त्याने तिकीट घेतलं नाही बाबा, 6 दिवस लागले. ते भुजबळ साहेबांनी तुम्ही केंद्रामध्ये मंत्री होणार आहे कशाला उगेच करतात काय करतात काय करतात. नाही 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 आमच्या वंचित 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 म्हणजे कोण हे खरा प्रश्न आहे. सर्वात जास्त मुस्लिम समाज वंचित आहे आणि ओबीसी आणि आपण लोकांनी सर्वांनीच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचं काम बघितलेलं आहे. मुस्लिम समाजाच्या ओबीसी मध्ये बघितलेलं आहे. आम्ही आज पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व लोकांना मी ताकीद केलेली की एकही मत त्यांना द्यायला पाहिजे नाही आमचं असं आव्हान आहे. आणि आम्ही सुशील कुमार शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व लोकांना सांगितलेलं आहे की घरामधून जाऊन मतदाराला काढा आणि सुशील कुमार शिंदेला इथून विजय करा हे आपल्याला सांगितलं. पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्शद, ॲडव्होकेट एम बी कोथिंबिरे, वसीम अन्सारी, एम जी बागवान, नुरुद्दीन मुल्ला, अहमद तांबोळी यांची उपस्थिती होती.